ते एकच मी सांगतो, मी चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी बोललो, त्यांचं म्हणणं होतं की त्यावेळेस हे आताचे माजी मुख्यमंत्री आणि बोलणारे जे त्यांचं नाव तुम्ही घेतलं ते कुठं होते? बाळासाहेबांच्या बद्दल त्यांची भूमिका स्पष्ट आहे, ज्या वेळेस अयोध्यामध्ये राम जे विवादित जो ढाचा होता त्याचा जे काही ती घटना घडली त्यावेळेस बाळासाहेबांनी स्वतः हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे शिवसैनिकांच्याबद्दल उद्गार काढलेले आहेत, माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे हे जगजाहीर आहे, आणि त्याच वेळेस गर्व से कौम हिंदू आहेचा नारा बाळासाहेबांनी दिला, आणि त्यावेळेस त्या केसमध्ये जी केस सुरू होती त्या लखनौच्या कोर्टात देखील बाळासाहेब गेले होते, त्यावेळेस लालकृष्ण अडवाणी अशोक सिंगल बाळासाहेब उमा भारती हे सर्व लोक, आणि तिथे पक्षपिक्ष काही नव्हता, राम भक्त होते सगळे, आणि त्यावेळेस बाळासाहेबांनी जाहीर परखड भूमिका घेतलेली आहे ही सगळ्यांना माहीत आहे, आणि त्यानंतर जी काही दंगल उसळली मुंबईमध्ये बाळासाहेब नसते तर काय झालं असतं? बाळासाहेबांनी मुंबईचं रक्षण केलं, मुंबईकरांना वाचवण्याचं काम केलं, आणि जेव्हा जेव्हा या राज्यावर देशावर संकट येतात त्या त्यावेळेस बाळासाहेबांनी सडेतोड परखड भूमिका घेतलेली आहे, मग ती सावरकरांची असो नाही तर हिंदुत्वाची असो नाही तर देशहिताची असो, आता लोक आता जे बोलत आहेत त्यांना काय बोलण्याचा अधिकार आहे? सावरकरांचा अपमान मुख गिळून गप्प बसतायत, निमूटपणे सहन करतायत, जे अपमान सावरकरांचा करतायत त्यांच्यावर फिरतायत, ज्यांनी राम मंदिराला विरोध केला अयोध्येला विरोध केला त्यांच्याबरोबर गळाभेट करतायत, त्यांनी काय दुसऱ्याला शिकवावं? आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे, जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर झालं पाहिजे त्यांचं स्वप्न, आणि 370 काश्मीरमधलं कलम हे मी पुन्हा एकदा सांगेन या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केलं, आणि 370 या गृहमंत्री अमित शाह साहेबांनी पूर्ण केलं, आणि म्हणून तुम्हाला काय यांना काय बोलायचा अधिकार आहे? नैतिक अधिकार नाही आहे, त्यांनी नैतिकता गमावलेली आहे, त्यामुळे मी आता आलो आहे आपल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना ऐकायला, त्यांचं दुःख समजून घ्यायला, त्यांचं नुकसान जे झालेलं आहे प्रत्यक्ष पाहायला। मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही, आणि म्हणून जे करू ते शेतकऱ्यांच्या हिताचंच करू। आतापर्यंत मला सांगा शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेतले ते सर्व नियम नॉर्म सगळे बाजूला ठेवले, NDRF बाजूला ठेवलं आणि शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलाय, त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे एवढंच मी सांगतो। त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, मला त्यांच्यावर उत्तर देण्याची देखील गरज वाटत नाही।